नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन अध्यापनामध्ये आरे कॉलनी मनपा माध्यमिक शाळेतर्फे मी श्री पवार शशिकांत, सर्व अधिकारी वर्ग, मान्यवर शिक्षक, पालक व सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो व अध्यापनाला सुरुवात करतो. मागच्या तासाला आपण श्रीमती शिल्पा कुलुरे मॅडम यांनी कीर्ती कठियाचा दृष्टांत या पाठात कोणत्याही कार्याचा आणि व्रतस्थपणाचा अहंकार बाळगणे सुद्धा विकारच आहे हे प्रस्तुत लिहितून आपल्याला विविध उदाहरणे दाखले देऊन पटवून दिले आहे. आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी थोडं आभार निमन करूया. लेखिका आहेत मंगला गोडबोले यांचा पाठ अभ्यासणार आहोत. हास्य ही विनोदाची सहज प्रवृत्ती आहे. माणसाला आपल्या दुःखाचा निचरा करण्यासाठी हास्य हा रामबाण उपाय सापडला आहे. म्हणूनच माणूस म्हणजे असणारा प्राणी ही माणसाची व्याख्या योग्य ठरते. असे हे हास्य विनोद यामुळे निर्माण होतात तर मानवी जीवनात विनोदाला अनन्य साधारण महत्व आहे. विनोदामुळे कोणाचे मन न दुखावता त्याला त्याचे दोष सांगता येतात, तसेच गुणही सांगता येतात. विनोदामुळे ताणतणाव कमी होतात, तसेच विनोदातून लोकांना शिक्षण सुद्धा देता येते. म्हणून विनोद हा मानवी सुख आणि दुःख सुवर्णामध्ये साचतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक कशा प्रकारे विनोद निर्माण करतो हा अतिरेक आपण टाळला पाहिजे हे या पाठातून लेखिकेने आपल्याला सांगितले आहे. मंगला गोडबोले यांचा परिचय करून घेऊ आपण. मंगला गोडबोले यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1949 रोजी झाला. या सामाजिक जाणीवेने लिहिणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत. मंगला गोडबोले यांची 50 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यापैकी बहुसंख्य विनोदी साहित्य ह्या स्वरूपातील आहेत. त्यांच्या ऋतू हिरवट या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा विनोदी वाङ्मयासाठीचा 2014 सालचा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार मिळाला. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. अशी घर अशी माणसं, कुंपण आणि आकाश, सहवास हा सुखाचा, अळवावरचे थेंब, सोबत, भले बुरे, आरंभ इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. गोंदन ही कादंबरी सुद्धा प्रसिद्ध आहे. नीरू आणि नेहा हे बाल साहित्य प्रसिद्ध आहे. यानंतर आपण पाठाचा आशय बघणार आहोत. वरकर्णी गमतीदार मात्र अंतर्यामी विचार करायला लावणारा हा लेख आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक कशा प्रकारे विनोद निर्माण करतो यावर लेखिकेने प्रकाश टाकला आहे. प्रस्तुत पाठ हा शुभेच्छा या ललित लेखसंग्रहातून घेतला आहे. या पाठाचे शीर्षक भारनियमन या शीर्षकाविषयी आपण जाणून घेऊया. भारनियमन म्हणजे विजेच्या पुरवठ्यात केलेली काटकसर. भारनियमन म्हणजे विजेच्या पुरवठ्यात केलेली काटकसर. आणि या ठिकाणी आ भारनियमन असं या पाठाचं शीर्षक आहे. आ भारनियमन आभार मानण्याबाबत काटकसर करणे असं या पाठ्यामध्ये लेखिका मंगला गोडबोले यांनी सांगितलेलं आहे. यानंतर आपण पाठाला सुरुवात करूया. गोऱ्या साहेबांच्या आणि भाषेच्या प्रभावाखाली दबावाखाली मोठ्या झालेल्या आमच्या पिढीवर गोऱ्यांचे शिष्टाचार या गोष्टींची अंमल जास्तच मृदा उमटली. ती माणसं कशी शिष्टाचाराला चोख असतात, ती माणसं कशी थँक यू प्लीजचा जप करतात, त्यांचे व्यवहार आपल्या व्यवहारांसारखे धस मुसळे नसतात. साधं घोटभर पेय दिलं तरी हातभर थँक्यू म्हणतात. यांसारखे गुण नेहमी गायले गेले
त्यामुळे थँक्यू म्हणता येणं हा सुसंस्कृतपणाचा कडेलोट आहे असं काही काळ वाटून गेलं. तू कसली ग माझी थँक्यू, मीच तुझी थँक्यू. त्याला थँक्यू दिलेस का पण, तुला किती थँक्यू दिले तरी कमीच, अशी वाक्य हौसेने बोलण्याचा तो काळ होता. पण ते कुणी कुणाचे कितीदा मानावेत याला काही सुमार. अति झाल्याने, अस्थानी झाल्याने, कृत्रिम झाल्याने ते खोटे वाटायला लागतात हेही लोकांच्या कसं लक्षात येत नाहीत. या ठिकाणी लेखिकेने या पाठामध्ये शिष्टाचार पाळणे हे सुसंस्कृतपणाचं लक्षण आणलं आहे. इंग्रज आपल्यापेक्षा श्रेष्ठच आहेत असे मनोमन मानणारे खूप लोक आहेत. इंग्रज म्हणजे सुसंस्कृतच, ते जे करतात ते जे सर्वसंस्कृतपणाचे लक्षणच होय असे या लोकांना वाटते. इंग्रज लोक उठता बसता थँक्यू म्हणतात. या लोकांच्या मते थँक्यू म्हणणे हा सुसंस्कृतपणाचा अत्युच्च बिंदू होय. हा सर्व भाव सुसंस्कृतपणाचा कडेलोटच आहे या शब्दातून व्यक्त होताना दिसतोय. या ठिकाणी गोरे साहेब म्हणजे इंग्रज यांना संबोधलेलं आहे. शिष्टाचार म्हणजे समाजात वावरत असताना वापरायचे जे नियम आहेत, ते चांगलं वागणं किंवा आचार आहे त्याला काय म्हणतात शिष्टाचार. आणि या इंग्रजांचं आपल्या पिढीवरती मोठ्या प्रमाणात काय पडले, त्यांचं जे वागणं आहे ते वागणं या इंग्रजांकडून त्यांनी घेतलेलं आहे. आणि आजची जी पिढी आहे त्याचा सर्रासपणे वापर करताना दिसते. या ठिकाणी थँक्यू हा परिभाषिक शब्द आलेला आहे. थँक्यू म्हणजे काय, आभार मानणे. त्याचबरोबर चोख असणे, व्यवस्थित असणे हा वाक्प्रचार आलेला आहे. आणि त्याचबरोबर प्लीज इंग्रजी शब्द आहे हा पारिभाषिक शब्द. प्लीज म्हणजे काय, कृपया. आणि धस मुसळेपणा, धस मुसळेपणा म्हणजे काय, दांडगे, अडाणी, पशुतुल्य, वाटेल तसे वागणारा. कडेलोट म्हणजे अतिरेक, अत्युच्च बिंदू. सुमार म्हणजे काय, मर्यादा, अंदाज, सानिध्य. अस्थानी म्हणजे चुकीच्या ठिकाणी. सुसंस्कृतपणा म्हणजे काय, सभ्यता. आणि कृत्रिम म्हणजे काय, अनैसर्गिक. अशा तऱ्हेने या ठिकाणी जे इंग्रज होते ते इंग्रजांना जरी एखादं पेय दिलं तरी ते काय करायचे, त्याचं मोठ्या प्रमाणात आभार मानायचे. म्हणजे ते जे आहेत आभार मानण्याचं क्षुल्लक कारणासाठी सुद्धा ते काय करायचे, आभार मानायचे. आणि या ठिकाणी आभार मानणे म्हणजे सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे असं या ठिकाणी आपल्याला या परिच्छेदामधून लेखिकेने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वाक्प्रचार आलेला आहे, मुद्रा उमटणे, ठसा उमटणे, की त्या गोऱ्या साहेबांचं जे वागणं बोलणं जी भाषा आहे त्यांचा ठसा आपल्या या आजच्या पिढीवर झालेला दिसून येतोय. त्याचबरोबर हे जे इंग्रज होते ते काय जप करायचे, म्हणजे एकच बाब पुन्हा पुन्हा बोलणे. उदाहरणार्थ पुन्हा पुन्हा थँक यू प्लीज चा ते जप पुन्हा पुन्हा करायचे. आणि त्यामुळे हे जे आहे थँक यू प्लीज हे जे आहेत शब्द हे काय झालेले आहेत, अस्थानी, ते चुकीच्या ठिकाणी वापरले गेलेले आहेत. अशा प्रमाणे या ठिकाणी मंगला गोडबोले यांनी इंग्रज म्हणजे जणू काही शिष्टाचार पाळतात आणि जे काही लोक थँक यू वगैरे म्हणत नाहीत ते शिष्टाचार पाळत नाहीत असं या ठिकाणी मंगला गोडबोले यांना सांगायचं आहे. पुढचं आहे, रोजच्या व्यवहारात पाहायला गेलं तरी माणसं अगदी क्षुल्लक कारणांसाठी एकमेकांचे आभार मानताना दिसतात. नुकतं बोलायला लागलेल्या मुलालाही सर्वात पहिल्यांदा थँक्स किंवा थँक यू वगैरे म्हणायला शिकवतात. हातावर चॉकलेट ठेवलं तर थँक यू, पापा घेतला थँक यू. उंचावरून जिथे त्याचा हात पुरत नाही तिथली वस्तू काढून दिली तरी थँक यू. तो आभार मानत होता कारण त्याला लहानपणापासून तसं शिकवलं होतं. आभार न मानण्याचा मॅनरलेसपणा त्याच्या खाती रुजू होणार नव्हता. सर्व नात्यांना, सर्व निमित्तांना लागू होतील अशी आभार कार्ड आताही मिळतील, पुढे ती आणखी वाढतील.
जन्मल्या जन्मल्या आई बाबांचे आभार मानणार कार्ड आणि वर गेल्यावर खालून वेळच्या वेळी आपल्याला नीट वर पोहोचवणाऱ्यांचे आभार कार्ड अजून माझ्या पाहण्यात आलेले नाही. अशा तऱ्हेने या ठिकाणी लेखिकेने एका लहान मुलाचं उदाहरण दिलं की लहान मुलांना आपण थँक्यू प्लीज हे शब्द जे आहेत ते शब्द आपण काय करतो लहानपणीच शिकवतो. मॅनलेसपणा हा इंग्रजी शब्द आलेला आहे. मॅनलेसपणा म्हणजे काय? शिष्टाचार. तो जो लहान मुलगा आहे त्याला लहानपणीच आपण शिष्टाचार, असंस्कृतपणा किंवा उद्धट कसं मोठ्यांशी बोलायचं नाही हे आपण वेगवेगळ्या तऱ्हेने उदाहरणाद्वारे किंवा एखादी वस्तू देताना आपण काय करतो त्या मुलाच्या मनावरती बिंबवतो आणि तो मुलगा मोठं झाल्यानंतर सुद्धा काय करतो त्याप्रमाणे वागतो. कारण का? तर लहानपणापासून त्या मुलाला तसं शिकवलेलं असतं की एखादी वस्तू दिली किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपण काय मानायचं आहे, थँक्यू मानायचं आहे. अशा तऱ्हेने या ठिकाणी त्याच्या खाती म्हणजे त्याच्यामध्ये हे जे आहे मॅनलसपणा, शिष्टाचार जे आहे, शिष्टाचार लहानपणापासूनच रुजवण्याचं काम आई वडील करत असतात. त्याचबरोबर लहानपणापासूनच आपल्याला माहिती आहे की जन्मल्या जन्मल्या आई बापांचा आभार मानणारे जे कार्ड आहे आणि वर गेल्यावर त्याचबरोबर वर गेल्यावर म्हणजे मृत्यूनंतर अजूनपर्यंत आभार कार्ड जे आहेत ते आभार कार्ड अजूनपर्यंत कोणीही बनवलेली नाहीत आणि लवकरच ही आभार कार्ड आल्यास त्यामध्ये आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी लेखिका आपल्या समोर मांडताना दिसतात. तसे आमचे जुने आकाशवाणीवालेही बऱ्यापैकी आभारबाज होतेच, विशेषतः आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तर आभारांचा मारा होई. गाणं कळवलत म्हणून आभार, हवं ते गाणं ऐकवलत म्हणून आभार, पत्राची दखल घेतलीत म्हणून आभार, आभाराच्या पत्राला उत्तर म्हणून परत आभार, अशी चेन तेही करत. सध्याच्या चॅनलवाल्यांनी त्यांना चारी मुंड्या चित केलेलं आढळतं. एक एकदा मनात येतं की या साऱ्या चॅनलवाल्यांनी एक मार्ग काढावा. रोज सकाळी प्रत्येक चॅनलवरचे कार्यक्रम सुरू करताना आणि रोज रात्री पडदा मिटवताना एकदा सर्व गोष्टीबद्दल घाऊक आभार मानून टाकावेत. किंवा कोणताही कार्यक्रम गळत असला तरी ठराविक वेळानंतर एक आभाराची कॅप्शन तळटीप फिरवत राहावी. जसे आजच्या दिवसभरात किंवा अमुक अमुक सत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला त्यांचे आभार, ज्यांनी त्यांनी तोंड उघडल्याबद्दल आणि योग्य वेळी ते बंद केल्याबद्दल धन्यवाद. अशा तऱ्हेने या ठिकाणी जे आकाशवाणीवाले आहेत, आकाशवाणी इंग्रजी शब्द जो आहे रेडिओ शब्द, मराठी शब्द आहे आकाशवाणी, ते काय करतात की या ठिकाणी आभारबाज म्हणजे क्षुल्लक कारणासाठी सुद्धा सतत आभार मानण्याची चटक लागलेली व्यक्ती आहे त्याला काय म्हणतात? आभारबाज. आणि हे आकाशवाणीवाले छोट्या छोट्या गोष्टी ची सुद्धा काय करतात? पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी आभार मानण्यासाठी ते काय करतात? त्या ठिकाणी त्या आकाशवाणीवरती आभार मानण्याचं जे काम आहे ते काम सतत त्यांच्याकडून होत असतं. आणि म्हणून या ठिकाणी मंगला गोडबोले यांना सांगावंसं वाटतं की त्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी काय केल्या पाहिजेत? टाळल्या पाहिजेत. की एखादं गाणं कळवलं म्हणून आभार, त्या ऐकणाऱ्याचे आभार. त्याचबरोबर त्यांच्याकडे जे पत्र जातंय त्या पत्राचे सुद्धा ते आभार मानतात. म्हणजे क्षुल्लक कारणासाठी हे जे आकाशवाणीवाले आहेत ते काय करताना दिसतात? आभार मानताना दिसतात. आणि म्हणून या ठिकाणी मंगला गोडबोले यांना सांगावंसं वाटतं की त्यांनी जी आभाराची चेन आहे ती चेन काय करावी? कमी करावी. त्यांनी त्यासाठी की ज्यांनी तोंड सुद्धा उघडलेलं नाही, म्हणजे
थोडे तरी जे बोललेले नाहीत त्यांचे सुद्धा आभार मानलेले आहेत. त्याचबरोबर तोंड बंद करणारे म्हणजे गप्प बसणाऱ्यांचे सुद्धा काय केलेले आहेत, आभार मानलेले आहेत. त्याचबरोबर ज्यांनी कोणताही कार्यक्रमामध्ये भाग घेतला नाही की त्यांचा कार्यक्रम गळला, गळला म्हणजे काय कमी झालेला आहे, अशा लोकांचे सुद्धा या ठिकाणी आकाशवाणीवाल्यांनी काय केलेले आहेत, आभार मानलेले आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी मंगला गोडबोले सांगतात की या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींचा काय झालेला आहे, अतिरेक झालेला आहेत आणि त्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजेत, टाळायला पाहिजेत. या ठिकाणी तळटीप हा शब्द आलेला आहे. तळटीप म्हणजे काय, पृष्ठाच्या तळाशी छापलेल्या माहितीचा एक सहाय्यक भाग, त्याला काय म्हटलेलं आहे, तळटीप असं म्हटलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचं आणि प्रत्येक गोष्टीचं आभार मानताना मंगला गोडबोले यांनी या ठिकाणी दुसऱ्या एकात्मक स्वरूपात काय केलेलं आहे, या ठिकाणी त्यांना ते कमी करण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पुढच्या वेळेस बघू की आजच्या दिवसभरात ज्यांनी ज्यांनी सूत्र संचालन केलं त्या त्या सगळ्या सूत्र संचालकांचे आभार, त्यांना नटवणाऱ्यांचे आभार, नटल्यामुळे ते सुंदरच दिसत होते असं मानणाऱ्यांचे आभार. आजच्या दिवसभरात आमच्या वाहिनीवर ज्यांनी ज्यांनी नृत्य केलं, गाणी म्हटली, वाद्य वाजवली, त्यांचे शतशः आभार. आजच्या दिवसभरात ज्यांनी ज्यांनी आपाप रिमोट कंट्रोलची बटणं फिरवली आणि किमान 30 सेकंद आमचा चॅनल पाहिला, त्यांना कोटी कोटी प्रणाम. आजच्या दिवसभरात ज्यांनी ज्यांनी मुलाखती दिल्या आणि हुकमी मागे वळून पाहिले, त्यांचे आम्ही ऋणी आहोत, त्यांच्या दुखऱ्या शतशः आभार. आज दिवसभर वीज पुरवठा नियमित करून लोकांपर्यंत आमचे कार्यक्रम पोहोचवणाऱ्या वीज मंडळांचे आभार. आजच्या दिवसभरात आमच्या वाहिनीवरच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन पैठण्या, हिऱ्यांची, मिक्सर, शूटिंग, मोटारी, विमाने, सॅटेलाइट, ताजमहाल, कुतुब मिनार इत्यादी छोटी मोठी बक्षिसं जिंकणाऱ्या दर्शकांचे मनपूर्वक आभार. ही बक्षिसं लावणाऱ्यांचे आभार, हरणाऱ्यांचे आभार, बघून जळणाऱ्यांचे आभार, इत्यादी इत्यादी इत्यादी. अशा तऱ्हेने या ठिकाणी पुन्हा मंगला गोडबोले यांनी या ठिकाणी की आकाशवाणीवरती जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये भाग घेणाऱ्यांचे सर्व सर्वांचे या ठिकाणी पुन्हा पुन्हा या ठिकाणी काय केलेले आहेत, आभार मानलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आभार मानण्यासाठी त्यांनी त्या पृष्ठाच्या तळाशी जी तळटीप आहे ती तळटीप आहे की सगळ्यांचे आभार, पुन्हा सगळ्यांचे आभार. आणि पुन्हा पुन्हा त्यांनी की इत्यादी इत्यादी हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे काही गोष्टी जर राहून गेल्या त्यांचे सुद्धा या ठिकाणी आम्ही आभार मानत आहोत. अशा तऱ्हेने आभाराची जी परिसीमा आहे ती परिसीमा हे जे आकाशवाणीवाले आहेत ते काय करतात, ओलांडत असतात. आणि म्हणून या ठिकाणी त्यांना सांगावं असं वाटतं की या सगळ्यांचे आभार न मानता त्यांनी काय केलं पाहिजे, एकत्रितरित्या सगळ्यांचे आभार मानायला पाहिजेत. आणि अशा तऱ्हेने या ठिकाणी विनोदाची निर्मिती होताना दिसते. साक्षात पु ल देशपांडे यांनी एके ठिकाणी म्हटलं की आदराचा कप्पा हा अंगावरच्या कोटावर दर्शनी भागी लावण्याची गरज नसते, आदर हा मनात तुडुंब भरून राहू शकतो आणि तशा अवस्थेत तो कृत्रिम कृतीत सहजासहजी उतरतो. आभाराबाबतही त्यांचे हे निरीक्षण बहुंशी लागू पडतं. मुळामध्ये आपले संस्कार आणि संस्कृती ही दिखावगिरीच्या पक्षातली नाही, भावना दडून ठेवाव्यात, अनमोल दागिन्यासारख्या बासनात गुंडाळून खोल कप्प्यात ठेवाव्यात, त्या मुखर करण्याची गरज नाही. शब्द बंबाळपणा प्रदर्शन अजिबात नको. असं एकच शिकत आपण लहानाचे मोठे होतो. आईच्या आजारपणात आपल्या मित्र मैत्रिणींनी मदत केली आणि आपण चुकून आभार मानायला गेलो तर
प्रत्युत्तर म्हणून आपल्या पाठीत एक सनसनीत धपका मिळतो. ज्यादा आगाऊपणा केला तर याद राख अशी धमकीही मिळते. तेव्हा उभय पक्षी जीव शांत होतात, नाहीतर मनामध्ये खूप वेळ आभाराच्या संवादाची उजळणी केली तरी वास्तवात उलटच होत असत. खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आपण आभार मानताना उभय पक्षी अवघडलेपणा येतो. गहिरेपणा उणावून नसती औपचारिकता आल्यासारखी वाटते. यात नव्याने काय सांगायचं हे सांगायला विशिष्ट दिवसच हवा का, किंवा हे तर सर्वथा माझ्या मनामध्ये असतच की असं वाटून शब्दातील ताकद निघून जाते. मग एखादा स्पर्श, एखादा कटाक्ष हाही आभाराच्या पानभर भाषणाचं काम क्षणात करून टाकतो. ऑपरेशनच्या गुंगीमधून नुकता नुकता बाहेर येणारा रुग्ण डॉक्टरच्या हातात हात घट्ट धरतो. परीक्षेत भला मोठा पराक्रम गाजून आलेला गुणवंत विद्यार्थी गुरूंच्या पाया पडतो, तेव्हा ते त्याच्या पाठीवर थरथरत्या हाताने क्षणभर थोपटल्यासारखे करतात. तेव्हा त्या कृतीत आभारच सुचवले जातात. फरक एवढाच की ते रूढ आभार प्रदर्शन नसतं, ह्या मनाने त्या मनाला दिलेली पोचपावती असते. अशा तऱ्हेने पु ल देशपांडे यांचं जे उदाहरण आहे, यांनी सांगितलं आहे की आभाराचा जो कप्पा आहे किंवा एखाद्या आपल्या मनामध्ये एखाद्याचा आदरभाव आहे, तो आदरभाव दाखवण्याची गरज नाही, तर त्यासाठी आपण काय करतो तो आपल्या हृदयामध्ये तो आदर जो आहे तो आदर काय करत असतो, साठवत असतो. आणि हा आदरभाव आपण काय करत असतो, ठराविक वेळी त्या ठिकाणी व्यक्त करत असतो. आणि तेच नेमकं या ठिकाणी मंगला गोडबोले यांनी विविध उदाहरणं देऊन या ठिकाणी आपल्या समोर मांडलेलं आहे की परीक्षेमध्ये जर एखादा विद्यार्थी उत्तीर्ण झाला तर तो आपल्या गुरुचे काय करतो, पाय धरतो. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक वेळेस गुरुची स्तुती करण्याची गरज नाही, तर त्या ठिकाणी त्यांनी त्याच्या पाया पडलेल्या गुरुच्या पाया पडलेल्या आहे. म्हणजे गुरुचा जो आदरभाव आहे गुरुसाठी, त्याच्या मनामध्ये जो आदरभाव आहे तो आदरभाव त्याला व्यक्त करण्याची गरज या ठिकाणी दिसून येत नाही, किंवा ती करणं गरजेचं नाही. अशा तऱ्हेने या ठिकाणी मंगला गोडबोले यांनी दुसरं उदाहरण की डॉक्टर आणि पेशंटचं उदाहरण सांगितलेलं आहे की नुकताच ऑपरेशनच्या गुंगीमधून बाहेर आलेला जो रुग्ण आहे, जो पेशंट आहे, तो पेशंट बाहेर आल्यानंतर तो डॉक्टरचे कशा तऱ्हेने आभार मानतो की डॉक्टरचा जो हात आहे तो हात आपल्या हातामध्ये घट्ट धरतो. म्हणजे यासाठी त्याला बोलण्याची गरज नाही, किंवा नुसता दिखाऊपणा करण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे आदर जो आहे की जो आदर व्यक्त करण्यासाठी शब्द बंबाळपणा किंवा त्यासाठी प्रदर्शन करण्याची अजिबात गरज नाही. त्याचबरोबर या ठिकाणी एक उदाहरण दिलं की आईच्या आजारपणामध्ये मित्र मैत्रिणी त्या मित्राला काय करतात, मदत करतात. आणि त्या ठिकाणी जो मुलगा आहे तो मुलगा आपल्या मित्रांचे काय मानतो, आभार मानतो. परंतु या ठिकाणी ते मित्र मात्र सांगतात की हे आमचं काय आहे, कर्तव्य आहे, तू आभार मानण्याची गरज नाही. म्हणजे या ठिकाणी जे नातं आहे डॉक्टर पेशंट आणि मित्र मित्र गुरु आणि शिष्य यांचं जे नातं आहे, यांचा जो आदरभाव आहे तो आदरभाव प्रत्येक वेळीस व्यक्त करण्यासाठी गरज नाही, तर ठराविक वेळी तो जो आदर आहे, त्या भावना आहेत, त्या भावना आपण काय केल्या पाहिजेत, मुखर केल्या पाहिजेत, किंवा शब्दातून व्यक्त केल्या पाहिजे. प्रत्येक वेळी ज्याप्रमाणे लेखिकेने सांगितलंय की गोरे जे इंग्रज होते ते काय करायचे, एखादी वस्तू दिली तरी पुन्हा पुन्हा काय करायचे, त्या गोष्टीबद्दल ते काय करायचे, आभार मानायचे. थँक यू, प्लीज हे शब्द ते काय करायचे, सर्रास वापरायचे. परंतु हे शब्द पुन्हा पुन्हा वापरण्याची गरज या ठिकाणी नाही. अशा तऱ्हेने या ठिकाणी की त्या शब्दांची आपण काय केली पाहिजे,
काटकसर केली पाहिजे. भार नियमन म्हणजे काय, या ठिकाणी आभाराचं काटकसर केलं पाहिजे आणि ते ठराविक वेळी त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, व्यक्त केले पाहिजे. या ठिकाणी दाबून फिया घेणे म्हणजे काय, मोठ्या प्रमाणात अवास्तव हे जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर काय घेतात, लोकांकडून फिया म्हणजे काय, पैसे घेतात. त्याचबरोबर या ठिकाणी शब्द आलेला आहे कुडुंब म्हणजे काय, काठोकाठ भरपूर. त्याचबरोबर दिखाऊगिरी म्हणजे इतरांसमोर अकारण व सातत्याने प्रदर्शन करीत राहणे. शब्द बंबाळ हा शब्द आलेला आहे. शब्द बंबाळ म्हणजे काय, समुदाय मोठा नाद आशयापेक्षा ज्यात केवळ शब्द जाणवतात ते लेखन. मुखर करणे म्हणजे काय, शब्दात व्यक्त करणे. आणि सनसनीत म्हणजे काय, जबर भक्कम तीव्र. उभयपक्षिक म्हणजे काय, दोन्ही बाजूचे. गहिरेपणा उणावणे म्हणजे नात्यामधील जी खोली आहे ती खोली काय होणार, कमी होणार. कारण का, जर आपण एकमेकांचे आभार मानले, मित्र मित्र मित्राने आपल्या आईच्या आजारपणामध्ये मदत केली म्हणून जर आभार मानले तर त्याच्यामधील जी दरी आहे ती दरी काय होणार, कमी होणार. त्याचबरोबर कटाक्ष म्हणजे काय, नजर. डोळ्यांच्या कोपऱ्यातून टाकलेली नजर त्याला आपण काय म्हणतो, कटाक्ष. अशा तऱ्हेने या ठिकाणी की जे मित्र आणि मित्र मैत्रिणीचं जे नातं आहे, मित्रामधील नातं आहे, गुरु शिष्यांचं नातं आहे, त्याचबरोबर डॉक्टर आणि पेशंट म्हणजे जे रुग्ण आहेत त्यांच्यामधील जे नातं आहे, यामध्ये जो आभारपणा आहे तो आभारपणा मानण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, ठराविक वेळीच ते आपण शब्दाने किंवा एखाद्या कृतीतून सुद्धा आपण काय केलं पाहिजे, व्यक्त केलं पाहिजे. त्यासाठी शब्दामध्ये व्यक्त न करता ते कृतीतून आपण काय केलं पाहिजे, व्यक्त केलं पाहिजे, असं या ठिकाणी लेखिकेला सांगायचं आहे. आयुष्यात बऱ्याच गोष्टी या संयुक्त व्यवहारातून होत असतात. लेखक आणि प्रकाशक, गायक आणि वादक, कलाकार, रसिक, दिग्दर्शक आणि नटमंडळी ही जोडी जोडीनेच कामं करत असतात आणि करणार असतात. व्यापाराचं अर्थकारणाचं टोक कदाचित दोघांपैकी एखाद्याच्या हातात जास्त पक्क असेल तर हा व्यवहाराचा भाग झाला. अंतिम उत्पादन कलाकृती उत्तम व्हायला हवी असेल तर प्रत्येकाने आपापली भूमिका चोख बजावावी लागते. तो अलिखित नियम असतो. सहभागी झालेली मंडळी पौढ समंजस असतील तर त्यांना याची स्पष्ट कल्पना असते. आमचा सिनेमा, आपलं पुस्तक, आमचं नाटक असे शब्दप्रयोगही ते सर्रास करत असतात. तेव्हा चांगलं हस्तलिखित दिल्याबद्दल प्रकाशकानं लेखकाचे आभार मानणं याची फारशी गरज नाही. लेखकाला एवढीच कृतज्ञता वाटली तर तो पुढचं किंवा याहून चांगलं हस्तलिखित त्याच प्रकाशकाला देऊ करेल. आपली निष्ठा कृतीनं सिद्ध करेल. दोघंही एकमेकांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबण्यापेक्षा नव्या जोमानं पुढच्या कामाला लागणं पसंत करतील. अशा तऱ्हेने या ठिकाणी सुद्धा की ज्या जोड्या आहेत, संयुक्त जोड्या, की रोजच्या व्यवहारामध्ये आपण बघत असतो की गुरु शिष्य, लेखक प्रकाशक, गायक वादक, त्याचबरोबर कलाकार रसिक आणि दिग्दर्शक आणि नटमंडळी ही जोडी जोडीनेच काम करत असतात. त्यासाठी त्यांनी एक केलेलं काम असतं, त्या कामाला आपण काय केले पाहिजे, दाद दिली पाहिजे, पोचपावती दिली पाहिजे, त्यांचे आपण आभार मानले पाहिजेत आणि तरच ते काय करणार, पुढच्या वेळेस त्यांच्यामध्ये थोडासा काय करणार, चांगलं असं काम करण्यासाठी ते नक्कीच बदल करणार. आणि म्हणून या ठिकाणी त्यामध्ये सहभागी झालेली जी मंडळी आहे ती मंडळी पोड म्हणजे काय, पोक्त. तरुण व वृद्ध यांच्यामधील जी अवस्था आहे ती जर व्यक्ती समंजस असतील तर याची स्पष्ट कल्पना आपल्याला बऱ्याच वेळा येताना दिसते. मग बऱ्याच वेळा आपण काय करतो की एखादा सिनेमा आपण बघितल्यानंतर आपण काय सांगतो, हा सिनेमा आमचा आहे, हा आवडता नट माझा आहे, हे आमचं नाटक आहे, असे शब्दप्रयोग आपण काय करत असतो, सर्रास करत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपण आपलेपणा मानतो
म्हणजे एक प्रकारे आपण काय करतो, त्यांचे आभार मानत असतो आणि अशा तऱ्हेने एक प्रकारे आपण काय करत असतो, कृतज्ञता व्यक्त करत असतो. कृतज्ञ म्हणजे काय, केलेले उपकार जाणणे. परंतु या ठिकाणी कृतज्ञ याचा अर्थ की त्यांनी केलेले जे काम आहे त्या कामाला योग्य अशी आपण काय करत असतो, पोचपावती देत असतो. आणि अशा तऱ्हेने या ठिकाणी प्रकाशक आणि हस्त जो आहे, प्रकाशक आणि लेखक यांची सुद्धा जोडी सांगितलेली आहे की दोघांनी जर व्यवस्थितपणे निष्ठापूर्वक जर काम केलं तर ते जे काम आहे ते काम काय होणार, चांगलं होणार. आणि यासाठी त्या प्रकाशकाला, प्रकाशकाचे आपण काय मानले पाहिजेत, आभार मानले पाहिजेत, असं या ठिकाणी मंगला गोडबोले यांनी या ठिकाणी वेगवेगळी उदाहरणं देऊन आपल्या समोर मांडले आहे. त्या ठिकाणी एक शब्द आलेला आहे, कृतज्ञ, केलेले उपकार जाणणे. आणि कृतघ्न विरुद्ध शब्द आहे, कृतघ्न म्हणजे काय, केलेले उपकार विसरणारा. त्याचबरोबर आविष्कार म्हणजे काय, प्रकटीकरण, प्रत्यक्ष रूप. आणि या ठिकाणी हे शब्द आलेले आहेत. पण हे सगळं कधी पुढचं काम करायचं असतं तर आभार मानणं, उपचार पाळणं एवढंच काम ज्यांना करायचं असतं त्यांनी ती चेन का करू नये. तशा चैनीचे 2-3 आविष्कारही मला बघायला मिळाले आहेत. अति परिचयात अवज्ञा म्हणतात ती अशी, या आभार, धन्यवाद, अभिनंदन, शुभेच्छा वगैरे शब्दांची अलीकडे फार फरफट झालेली दिसते. आणि कित्येक माणसं हे ते वापरताना गल्लत करतात. गेल्यासारखं समोरच्याचं काहीतरी मानून टाकायचं एवढं खरं. एका लग्नाच्या स्वागत समारंभा गेले होते तर स्टेजवरच्या नवरदेवाला आत खालून येणारा मित्र गदागदा हलवून म्हणाला, थँक्स फॉर मॅरिंग, हां, लग्न केल्याबद्दल मनपूर्वक आभार. अशा वेळी फार वाटतं, भारनियमन खूप झालं, त्याविषयी खूप लिहून बोलून झालं, आता थोडं भारनियमन करायला लागूया. या शब्दामधला जिव्हाळा आणि भावनांची ऊब संपेपर्यंत ते ताणायला नकोत, अति ताणल्याने मन शुष्क व्हायला नकोत, सगळं घाईनच संपवायला नको. अशा तऱ्हेने या ठिकाणी की नेमके जे आभार आणि अभिनंदन कोणत्या ठिकाणी करायचं, यासाठी लेखिकेने आपल्या समोर एक उदाहरण मांडलेलं आहे की एक मित्र जो आहे तो मित्र या ठिकाणी लग्नासाठी गेलेला असतो आणि त्या ठिकाणी त्या नवरदेवाला तो गदागदा हलवतो आणि त्याचे काय मानतो, त्या ठिकाणी आभार मानतो. परंतु लग्न केल्यानंतर आपण आभार न मानता आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. म्हणजे आभार कुठे मानायचे आणि अभिनंदन कुठे करायचं, या ठिकाणी लेखिका मंगला गोडबोले यांनी प्रकाश टाकलेला आहे की ती जी चेन आहे ती चेन आपण पाळली पाहिजे. त्याचबरोबर दुसरं उदाहरण दिलेलं आहे की अति परिचयात अवज्ञा. आपण म्हणतो की दुरून डोंगर साजरे, प्रत्यक्ष आपण त्याच्या जवळ गेल्यानंतर डोंगर कसे असतात, ओबड धोबड, परंतु आपल्याला ते लांबून कसे वाटतात, साजरे वाटतात. आणि म्हणून या ठिकाणी कोणतीही गोष्ट अति परिचयात किंवा जवळ अति केली तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीची किंवा त्या वस्तूची काय राहत नाहीत, किंमत राहत नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी शब्दसुद्धा की प्रत्येक वेळेस जर आपण आभार किंवा अभिनंदन प्रत्येक वेळेस आपण मानलं तर त्या शब्दांची किंमत राहणार नाही. म्हणून धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा या शब्दांची जी फरफट झालेली आहे प्रत्येक ठिकाणी आपण हे शब्द काय करत असतो, वापरत असतो. परंतु हे शब्द केव्हा, कधी आणि कोणत्या ठिकाणी वापरायचे हे मात्र आपण काय करत नाही, त्याचा उपयोग करत नाहीत. आणि अशा तऱ्हेने या ठिकाणी एका मित्राचं उदाहरण देऊन लेखिकेने आपल्याला मांडलेलं आहे. या ठिकाणी एक पारिभाषिक शब्द आलेला आहे, मॅरिंग. मॅरिंग म्हणजे काय, मॅरेज, लग्न, विवाह. आणि या ठिकाणी शुष्क हा शब्द आलेला आहे. शुष्क म्हणजे काय, ओलावा, की जो जिव्हाळा आहे तो जिव्हाळा अशा या शब्दामुळे काय होतो, कमी होताना दिसतो. आणि म्हणून हे जे शब्द आहेत हे शब्द आपण जाणीवपूर्वक वापरले पाहिजेत, असं या ठिकाणी
लेखिकेला आपल्याला सुचवायचं आहे. नाही म्हणायला त्यातल्या त्यात आभाराची काटकसर आपण कुठे करतो, तर एखादं काम पैसे देऊन करून घेतलं असतं तेव्हा. कारण का तर आपण वट्ट पैसे मोजलेले असतात, मग वरती आभार मानायची गरज काय. डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट हे आपल्या मते दाबून फिया घेतात, तेव्हा त्यांनी काम केलं तर विशेष काय झालं असं आपल्याला वाटत असतं. आजच्या काळात ते कमालीचं गैर आहे. मोबदला घेणारा मनुष्य तरी इमानानं काम करेल याची आज काय हमी आहे. शस्त्रक्रियेची दाबून फी घेणाऱ्या तज्ज्ञाने आपल्या पोटातला हवा तोच म्हणजे खरा तर नको तो अवयव कापून काढला आणि वर चाकू, सुरी, कात्री खुनेसाठी आपल्या पोटात मागे ठेवली नाही तर त्याचे आठवणीने आभार मानायला नकोत. प्लंबर, इलेक्ट्रिशियन ही मंडळी सांगितलेल्या वेळीच घरी कामाला आली आणि त्यांनी जुनं काम करताना नवीन काम निर्माण करून ठेवलं नाही तर त्याबद्दल त्यांची आरती ओवाळायला नको. इस्त्रीवाल्याने दिलेल्या तारखेला कपडे दिलेत तर त्यांना घसघशीत पुष्पहार घालायला नको. बँकेमध्ये आपल्याच कष्टाच्या पैशातलं 100 नोटांचं बंडल आपल्या समोर मोजून बरोबर 100 नोटा पुरवणाऱ्या कारकुनाचे तर कृतज्ञपूर्वक चौकाचौकात पुतळे उभारावेत असं मला वाटतं. नाहीतर आपण ती नोटांची गड्डी मोजायला जाणार, त्रासणार नेमकं आपण 87, 88 किंवा 91, 92 आलो की आपल्या हातावर माशी बसणार, नाहीतर कानात खाज सुटणार. शेवटी आपल्या 99 किंवा 101 नोटा हातात आल्याचं मानून पुन्हा एकी एक दुर्की दोन सुरू करणार. एवढे पैसे मोजण्याचे कष्ट वाचवणाऱ्या त्या अश्राप जीवाला साधी आभाराची पावती नसावी. खऱ्याची दुनिया नाही हेच खरं. आणि या ठिकाणी मात्र मंगला गोडबोले यांनी की ज्याप्रमाणे आपण आभाराची काटकसर केली पाहिजे, परंतु एखाद्या व्यक्तीचे आपण त्या ठिकाणी मनापासून आभार मानले पाहिजेत. आपण त्या व्यक्तीचे आपण ऋण व्यक्त केलं पाहिजे असं या ठिकाणी मंगला गोडबोले यांनी सांगितलेलं आहे. त्यासाठी त्यांनी वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत की डॉक्टर, वकील, जे आर्किटेक्ट्स आहेत हे आपल्याकडून मोठ्या प्रमाणात काय घेत असतात, आपल्या कामाचा मोबदला घेत असतात आणि त्या कामासाठी आपल्याला खूप पैसे मोजावे लागतात. परंतु जरी ते दाबून पैसे घेत असले तरी त्यांनी जर आपलं काम चोख व्यवस्थित केलं तर आपण काय केले पाहिजे, त्यांचं योग्य शब्दामध्ये आभार मानायला पाहिजेत. आपण विचार करतो की त्यांनी तर आपल्याकडून भरपूर पैसे घेतलेत, वट्ट पैसे म्हणजे काय, खूप पैसे घेतलेत, भरपूर पैसे घेतलेत आणि त्यासाठी आपण त्यांचे आभार मानण्याची काय आवश्यकता आहे. परंतु डॉक्टर, वकील किंवा हे जे आर्किटेक्ट्स आहेत हे जे काम करताना त्यांच्या कामामध्ये सुसूत्रतापणा असेल तर आपण काय केले पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्याचबरोबर बँकेमध्ये जो कारकून आहे तो कारकून ज्या वेळेस बरोबर 100 नोटा आपल्यासमोर मोजून देतो आणि त्यावेळेस आपण काय केले पाहिजे, त्यांचे त्या कारकुनाचे कृतज्ञपूर्वक आभार मानले पाहिजेत. आणि जर त्यांचे जर आभार मानले नाहीत तर खरोखरच त्यांना ते जे काम आहे, त्यांनी केलेलं काम आहे, त्या कामाची पोच पावती या ठिकाणी मिळणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये की खरंच ही जी आहे दुनिया ही खऱ्याची दुनिया राहिलेली नाही अशा तऱ्हेने ते आपल्याला काय करणार, आपल्या आपल्याविषयी ते त्यांच्या मनामध्ये दुजाभाव निर्माण होणार. आणि म्हणून या ठिकाणी मंगला गोडबोले सांगतात की त्यांनी जर व्यवस्थित काम केलं असेल, प्लंबर त्याचबरोबर जे इलेक्ट्रिशियनवाले आहेत त्यांनी व्यवस्थित काम केले तर आपण काय केलं पाहिजे, त्यांचं आभार मानलं पाहिजेत. या ठिकाणी एक वाक्प्रचार आलेला आहे की आरती ओवाळणे म्हणजे कौतुक करणे, त्याचबरोबर पुष्पहार घालणे, पुष्पहार घालणे की आभार मानणे. त्यासाठी इस्त्रीवाले वगैरे की ठराविक वेळेमध्ये जर त्यांनी आपल्या कपड्यांना इस्त्री दिली, आपल्या जर एखाद्या कार्यक्रमामध्ये जायचं असेल आणि योग्य वेळी त्यांनी जर ते कपडे आणून दिले
तर नक्कीच आपण त्याचे आभार मानले पाहिजेत असं या ठिकाणी मंगला गोडबोले आपल्याला सांगतात. कोणे एके काळी माझ्या एका अपत्याची टॉन्सिलची शस्त्रक्रिया झाली होती. अपत्य छोटं, शस्त्रक्रिया छोटी, पण आईच्या नजरेत मुलाचं कोणतंच ऑपरेशन किरकोळ असूच शकत नाही. तसंच माझं झालं होतं. 15 मिनिटाच्या शस्त्रक्रियेवर 15 दिवस आईस्क्रीमचा उतारा होता. आल्या गेल्या सर्वांना आईस्क्रीम, बिचाऱ्या डॉक्टरांचे निदान, आभार तरी मानूया असा उदात्त विचार केला. आणि शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी त्या डॉक्टरांना सहज म्हणून खुशाली कळवायला फोन केला. ते दवाखान्यात नव्हते. मी निरोप ठेवला. रात्री खूप उशिरा त्यांचा फोन आला. फोन का केला? सगळे ठीक आहे ना? ताप बीप नाही ना? आला आला पेशंटला? काही प्रॉब्लेम वाटतोय का? मी लगेच यायला हवंय का? ते बोलताना थांबेसनात, जरा श्वास घ्यायला थांबले. तेव्हा मी भस्कन संवादात घुसत म्हटलं, तसं काही नाही हो डॉक्टर, उलट आम्ही सगळे इतक्या एन्जॉय करतोय ना त्याच्या टॉन्सिल्स, सो वी थॉट तुम्हाला थँक्स द्यावेत. ओ नो, एवढ्यासाठी फोन कशाला करायचा? मी केवढा हादरलो होतो. पुन्हा असे फोन करत जाऊ नका. आम्हाला सवय नसते, नसतं टेन्शन येतं. ते खूप खरं बोलत होते म्हणून मला त्यांचा राग आला नाही, दया आली नाही. तशी ना अशी ना तशी आभाराच्या बाबतीत परी तू जागा चुकलासी, हीच आपली गत आहे म्हणायची. थोडं आभार नियमन करूया, काही सुधारणा करता आली तर बघू. अशा तऱ्हेने मंगला गोडबोले यांनी शेवटच्या परिच्छेदामध्ये की आभार हे नेमक्या वेळी आणि ठराविक वेळी कसे मानायचे यासाठी डॉक्टरांचं उदाहरण दिलेलं आहे. की एका मुलाचं टॉन्सिलची काय झाली, शस्त्रक्रिया झाली, ऑपरेशन झालं, आणि त्यासाठी ऑपरेशन झाल्यानंतर ती जी आई आहे त्या मुलाची जी आई, तिने त्या डॉक्टरचे आभार मानले नाहीत. नंतर तिच्या लक्षात येतं की आपण काय केलं पाहिजे, की त्या डॉक्टरचे आभार मानले पाहिजेत. आणि त्यासाठी त्यांनी त्या डॉक्टरला रात्री फोन केला. आणि मात्र ते डॉक्टर जे आहेत ते डॉक्टर घाबरले, कारण आपण चुकीची काही शस्त्रक्रिया केली नाही असं त्या डॉक्टरांच्या मनात आलं. आणि म्हणून ते त्या मुलाच्या आईला वेगवेगळे प्रश्न विचारतात. आणि मात्र जेव्हा प्रश्न विचारल्यानंतर ती मुलाची आई सांगते की असं काहीच नाही, उलट आम्ही त्या टॉन्सिलची काय करतो, एन्जॉय करतोय, आम्ही मजा घेतोय. आणि हे जेव्हा ऐकल्यानंतर डॉक्टर थोडेसे कटु शब्दामध्ये कान उघाडणी करतात की तुम्ही असं रात्री अपरात्री फोन करण्याची गरज नाही, कारण आम्हाला तशी सवय नाही, कारण आम्ही काय आहोत, डॉक्टर आहोत. आणि असे फोन आल्यानंतर, रात्री अपरात्री फोन आल्यानंतर आम्ही काय करतो, घाबरतो. आणि म्हणून या ठिकाणी लेखिका मंगला गोडबोले यांनी सांगितलेलं आहे की परी तू जागा चुकलासी. म्हणजे या ठिकाणी योग्य वेळी त्या आईने जे आहेत त्या मुलाच्या आईने योग्य वेळी आणि ठराविक ठिकाणी त्या डॉक्टरचे काय मानायला पाहिजेत, आभार मानायला पाहिजेत. आणि आभाराची जी वेळ आहे ती वेळ या ठिकाणी नेमकी कोणती पाहिजे, आणि हे योग्य शब्दामध्ये योग्य उदाहरणामध्ये पटवून देण्याचं जे काम आहे ते काम या ठिकाणी मंगला गोडबोले यांनी या ठिकाणी केलेलं आहे. अशा तऱ्हेने या ठिकाणी आपल्याला आजच्या तासामध्ये मंगला गोडबोले यांनी की प्रामुख्याने विनोद आहे बरोबर जखमा करणारा नसून तर हसत खेळत विसंगती करणारा आहे, सामाजिक व्यंगाकडे आपण त्यासाठी लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यांचं जे लेखन आहे ते लेखन कसं आधुनिक त्याचा पुरस्कार करणारे आहेत, त्याचबरोबर पारंपरिक मागासलेल्या विचारांना त्या सहजगत्या कशा हास्यविषय करतात, अतिरेकी आधुनिक विचारावरही त्या हसत खेळत टीका करतात. आणि त्यांचं जे लेखन आहे कसं सदैव वाचनीय ठरतं हे या पाठातून आपल्याला त्यांनी करून दिलेलं आहे. अशा तऱ्हेने आज आपण हा जो पाठ आहोत, पाठ थोडं आभार नियमन करूया या पाठाचं काय केलेलं आहे, अध्ययन केलेलं आहे. आणि यानंतर आपण काही प्रश्न
विचारणार आहोत. त्या प्रश्नांची विद्यार्थ्यांनी उत्तरं द्यायची आहेत. खालील प्रश्नांची उत्तरं द्या. थोडं भारनियमन करूया. या पाठाच्या कवितेचं नाव काय आहे? हॅलो. थोडं आ भारनियमन करूया या पाठाच्या लेखिकेचं नाव. हॅलो हॅलो. थोडं आ भारनियमन करू या पाठाच्या लेखिकेचं नाव काय आहे? मंगला गोडबोले. बरोबर आहे. हा पाठ कोणत्या ललित संग्रहातून घेतला आहे? हा पाठ कोणत्या ललित संग्रहातून घेतला आहे? ललित संग्रहातून. बरोबर आहे. शुभेच्छा या ललित संग्रहातून घेतला आहे. पाठात आलेले इंग्रजी शब्द सांगा. थँक्स. थँक्यू. प्लीज प्लीज. बरोबर आहे. अजून प्लीज. थँक्यू. बरोबर कॅप्शन. बरोबर. अचूक शब्द ओळखा. हॅलो. पुढचा प्रश्न बघा. अचूक शब्द ओळखा. भारनियमन, भारनियमन, भारनियमन आणि भारनियमन यामधील अचूक शब्द कितवा आहे? कोणता आहे शब्द? 14 14. तिसरा तिसरा. 14 सॉरी 14. बघा परत बघा बरं. सर दुसरा. दुसरा सर. दुसरा. बरोबर आहे. पाठाचं नावच आहे भारनियमन. दुसरा शब्द बरोबर आहे. पुढचा बघा. डॉक्टर, डॉटर आणि डॉक्टर यामध्ये पहिला 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 शब्द पहिला पहिला शब्द बरोबर आहे. खालील शब्दांचे अर्थ सांगा. धस मुसळे. धस मुसळे. धस मुसळे.